अनुस्कीच्या सर्व दूतांना पुन्हा एकदा सलाम, जिंदाबाद. साथीनो, आजचा आपला हा अभ्यास वर्ग शनिवार 18 डिसेंबर शनिवार संध्याकाळी 6 वाजले की आपला हा अभ्यास वर्ग गेली अनेक अव्याहतपणे 67 हा 67 आपला हा अभ्यास वर्ग आहे. माणुसकीच्या शाळेतील किंवा या माणुसकीच्या शाळेचा चेहराच मुली मुली महिलांचा आहे आणि आजचा विषय आहे स्त्री विरोधी हिंसा समजून घेताना. स्त्री विरोधी हिंसा समजून घेताना आणि वक्ते आहेत सन्माननीय डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख. मित्र हो, हिंसा व्हायलन्स काया वाचा मने असा अनेक प्रकारे असा हा व्हायलन्स आजूबाजूला घडत आहे. पुरुष सत्ताक आणि मनुस्मृती पुरस्कृत हा जो सगळा व्हायलन्स आहे तो थांबणार केव्हा? मनुस्मृती जाळून टाकून संविधानकर्त्यांनी या स्त्रीला सर्वार्थाने माणूस बनवलं, भारतीय नागरिक बनवलं. स्त्री पुरुष समता तो सहभाव आणला. स्त्रियांचं संरक्षण आणि सबलीकरणासाठी अनेक कायदे कानून आले, पण हे कागदावरचे कायदे कानून काळजा काळजावर मना मनावर जेव्हा कोरले जातील तेव्हा कुठे स्त्री माणूस झाली म्हणता येईल, भारतीय नागरिक झाली असं म्हणता येईल. मनुस्मृतीनं किंवा ती जाळली, पण ती न जळालेली आपल्या नेणिवेतील जळमट खूप सारी आहेत, ती समूळ नष्ट केली पाहिजेत. संविधान करते प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, स्त्री गुलाम झाली की मुलं गुलाम होतात, मुलं गुलाम झाली की कुटुंब गुलाम होतात, कुटुंब गुलाम झाले की समाज गुलाम होतो आणि समाज गुलाम झाला की राष्ट्र गुलाम होते, असा हा गुलामीचा सिद्धांत आहे. गुलामीचे खूप सारे साइड इफेक्ट्स आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी हेही म्हटलंय की अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे अधिक दोषी आहेत, किंवा दुर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षाही सज्जनांचं मौन फार घातक आहे. हे सो कॉल्ड तथाकथित संस्कृती रक्षक दांभिक लोकांवर आज डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख खूप सारे आसूड ओढणार आहेत. मित्र हो, गेल्या आठवड्यातल्या एक दोन गोष्टी काल परवा घडलेल्या. सीबीएसई जे बोर्ड आहे तिथे 10वीच्या परीक्षेत एक असा उतारा, एक पॅरेग्राफ होता, त्यातलं एक विधान होत, महिलांना दिलेले स्वातंत्र्य हेच विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे मूळ आहे. म्हणजे बघा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या त्या मुळावर उठलेलं हे वाक्य किती मनुवादी आहे की पुरसटलेलं आहे, ऑर्थोडॉक्स नाही का? ठीक आहे, संसदेत त्याच्यावर आक्षेप घेतला, तो मजकूर मागे हटवला, परंतु ह्या नेणिवेतली जी जळमट आहे ती खोलवर रुजलेली आहे. काल परवा कर्नाटकातील एक आमदार असा बरळला, खर तर हे लोकप्रतिनिधी आहेत, संविधानानं त्यांना लोकप्रतिनिधीचे विशेष अधिकार बहाल केलेले आहेत, परंतु हे महोदय असे बोलले की काय की अत्याचार बलात्कार जर रोखता येत नसतील तर ते एन्जॉय करा. संसदेत किंवा आपल्या या संविधानकर्त्यांना आपल्याला जे काही हाती दिलेलं आहे, लोकप्रतिनिधी नाही का, ही लोकशाही, हे काय चाललंय काय, ते आपली रोगट मानसिकता आणि यावर माणुसकीचं व्हॅक्सिनेशन, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संविधानात असणारं माणुसकीचं संविधान मूल्य हे ते व्हॅक्सिनेशन टोचल्याशिवाय घेतल्याशिवाय आपल्याला या मानसिक अशा रोगट मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. या विषयावर आज स्त्री विरोधी हिंसा समजून घेताना या विषयावर बोलण्यासाठी नांदेडवरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख.
अगदी अगदी थोडक्यात अगदी अल्प परिचय त्यांचा करून देतो. डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख फुले आंबेडकरवादी कार्यकर्त्या आहेत, अभ्यासक आहेत. त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या तीन पुस्तकांची नावं मी सांगतो. धर्मानंद कोसंबी यांचे बौद्ध धम्म व पाली भाषेला योगदान, दुसरं पुस्तक आहे स्त्रीवादी आंबेडकरवाद, आणि तिसरं आहे स्त्रीवादाचे प्रवाह. तसेच बौद्ध भारत, अन्वीक्षण, प्रबुद्ध भारत इत्यादी नियतकालिकांमधून वर्तमानकालीन सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांनी वैचारिक लेखन केलेलं आहे, करत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून जाती निर्मूलनवादी चळवळीत त्या सक्रिय आहेत. महाराष्ट्रातील आरक्षण वर्गीकरण या विषयाच्या त्या अभ्यासिका आहेत. मी जातोय थेट डॉक्टर धम्म संगिनी रमा गोरख यांच्याकडे. मॅडम, हा जो आपला विषय आहे स्त्री विरोधी हिंसा समजून घेताना त्याची आपण मांडणी करावी. सर्वांना जय भीम. आजचा हा जो काही विषय आहे तो ज्या औचित्याला धरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी माणुसकीच्या शाळेचं अभिनंदन करते. कारण 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर युनायटेड नेशनने महिलांच्या विरोधी हिंसाचाराच्या विरोधातला हा एक प्रबोधनाचा जागृतीचा आठवडा काही 15वा म्हणून डिक्लेअर केलेला आहे. 2014 पासून युनायटेड नेशन जगभरामध्ये स्त्री विरोधी हिंसाचाराच्या विरोधात एक प्रबोधन मोहीम राबवत असते. आणि मला असं वाटतं की 10 आणि 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर आणि त्याच्यानंतर आपला 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिन तोही आता पुढे येऊ घातलेला आहे. तर युनायटेड नेशनने गेल्या 15 दिवसात स्त्रियांच्या विरोधातल्या हिंसाचाराबद्दल एक जागृती मोहीम उघडली होती आणि त्यांनी आपलं टॅगलाईन ठेवली होती ऑर्गनाइज द वर्ल्ड. हा, आणि 2014 जेव्हा ही मोहीम युनायटेड नेशनने सुरू केली तेव्हा त्यांनी आपली टॅगलाईन ठेवली होती ऑर्गनाइज द नेबरहुड, शेजाऱ्यांना गोळा करा. आणि आता ती 2021 मध्ये आहे ऑर्गनाइज द वर्ल्ड. तर ह्या 2014 पासून ते 21 पर्यंत युनायटेड नेशनने आपल्याला स्त्रियांच्या विरोधातल्या हिंसाचाराबद्दल काही महत्वाच्या ऍक्टिव्हिटी दिल्या होत्या. त्या ऍक्टिव्हिटीचा एकदा मी पुनरुच्चार करीन आणि मग आपल्याला भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये महिलांच्या विरोधामध्ये जी हिंसा होते त्या हिंसेला कशा पद्धतीने समजून घ्यायचं, की ती हिंसा कशी बहुआयामी आहे त्याच्याबद्दल आपण 2-3 मुद्द्यांच्या वरती जरा विस्ताराने किंवा त्याची आपण चर्चा करू. युनायटेड नेशनने हे सांगितलं की हिंसाचार झालेल्या महिलांवर विश्वास ठेवा. त्यांनी एक 10-12 मुद्दे दिलेले आहेत. विश्वास ठेवा म्हणजे काय, का तिच्यावर व्हायलन्स झालेलं आहे हे प्रथम दर्शनी कबूल करा किंवा मान्य करा. तिला असं म्हणू नका की तू खोटं बोलत आहे. दुसरं आहे की तिला हा विश्वास द्या की विश्वास ठेवतोय आणि आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेतोय. म्हणजे हिंसाचार झालेल्या व्यक्तीचं ऐकून घ्या, हिंसाचार झालेल्या व्यक्तीला विश्वास द्या, तिच्या सोबत आहोत हे तिला जाणू द्या. या अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी आहेत. हा, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की हिंसेला जिथं तुम्ही नकार देऊ शकता तिथं तात्काळ तुम्ही ऍक्शन घ्या. त्याच्यानंतर हिंसाचार झालेल्या व्यक्तीचं पुनर्वसन, हिंसाचार झालेल्या व्यक्तीला काही मदत लागतीये का, किंवा तात्काळ ज्याला आपण म्हणू की पोलीस स्टेशनला मदत लागत असेल, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मदत लागत असेल, तर जे शक्य आहे ते तुम्ही केलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी युनायटेड नेशनने सांगितलेल्या आहेत. आणि हे आपण पण मला असं वाटतं की महिलांच्या हिंसाचाराच्या विरोधात बोलताना छोट्या छोट्या कृती केल्या पाहिजेत. हिंसेला नकार दिला पाहिजे, मी हिंसा करणार नाही हे एकदा स्वतःशी कबूल केलं पाहिजे, स्वतःशी कमिटमेंट केली पाहिजे. अशा एक 10-12 गोष्टी युनायटेड नेशनने सांगितल्यात. आणि मला असं वाटतं की ह्या
खूप लिबरल फ्रेमवर्क मधल्या गोष्टी आहेत, उदार मतवादी चौकटीतल्या गोष्टी आहेत. मुळात हिंसा समजून घेताना आपल्याला दोन टोकामध्ये बघून चालणार नाही की पुरुष हे हिंसक असतात आणि महिला ह्या हिंसाचाराच्या पीडित असतात किंवा महिला ह्या बाधित असतात, असं या दोन टोकामध्ये आपल्याला हिंसाचाराचा विचार करून चालणार नाही. तर हिंसाचार हा स्त्री आणि पुरुषांच्या ह्या कॅटेगरीच्या पलीकडे आपल्याला समजून घ्यावा लागेल, नाहीतर मग सगळे पुरुष हिंसाचारी आणि सगळ्या महिला ह्या म्हणजे पीडित अशा एका ढोबळ चौकटीमध्ये आपण हिंसाचार नेहमी समजून घेत असतो. तर तो तसा न घेता आपल्याला हिंसाचाराचं समाजशास्त्रीय अंडरस्टँडिंग करून घेतलं पाहिजे की हिंसाचार का होतो हा पहिला एक मुद्दा आहे, किंवा हिंसा ही गोष्ट कशाशी निगडीत आहे, म्हणजे पुरुष वेडे आहेत का, पुरुष विकृत आहेत का, की त्यांना हिंसा केल्याशिवाय काही जमतच नाही, असं काही आहे का? तर मला वाटतं की ते तसं नाही आहे. नाहीतर मग जगातले 99% पुरुष आपण म्हणू की पागल आहेत, विकृत आहेत, हिंसक आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तर त्याच्यामुळं तसं न म्हणता हिंसा ही गोष्ट आपल्याला एक सामाजिक वास्तव म्हणून किंवा त्याचा सामाजिक संदर्भामध्ये विचार करावा लागेल. आणि हिंसा कधी होते असं एकदा आपण स्वतःला प्रश्न विचारूया की कधी हिंसा होते. तर कोण म्हणतं की मनासारखं झालं नाही की मग हिंसा होते, कोण म्हणतं की आमचं काही ऐकलं नाही की हिंसा होते, असं एक जनरल आहे ना, माझं ऐकतच नाही म्हणून ती मार खाते. किंवा लहान मुलांवरती आई वडील हिंसा करतात, लहान मुलांना पण आई वडील मारतात, तेव्हा ते काय म्हणतात ऐकण्याच्या बाहेर गेलेला आहे आणि म्हणून मार खातो, मार खाऊन खाऊन पोटगा झालेला आहे आमचा मुलगा मुलगी जे आहे ते. तर ऐकत नाही किंवा मनासारखं काही करत नाही ह्या दोन गोष्टींवरती हिंसा होते बहुतांश. असं खूप कमी आहे की एखादी महिला ऐकते किंवा मुलं ऐकतात, आज्ञाधारक आहेत, मान देतात, सन्मान देतात, तरीही त्यांना मार मिळतो किंवा शिव्या खायला मिळतात, शिव्या बसतात किंवा अबोला धरला जातो किंवा त्यांच्या विरोधात घरामध्ये भेदभाव केला जातो, त्यांच्या सोबत डिस्क्रिमिनेशन होतं. हिंसा म्हणजे फक्त मार मिळणे याच्याशी निगडीत नाही, तर हिंसा ही मानसिक आहे, हिंसा शाब्दिक आहे, हिंसा शारीरिक आहे. तर असं खूप कमीदा घडतं की महिला ऐकतात सगळ्या गोष्टी, आज्ञाधारकपणे ऐकतात तरीही मार मिळतो, हे खूप रिअर उदाहरण आहे. म्हणजे एखादाच व्हिमजिकल व्यक्तीकडून अशा पद्धतीने महिलांवरती हिंसा होत असेल. बाकी हिंसा कशी होते, तर न ऐकण्यामुळं, म्हणजे मुजोरी केल्यामुळं, उलटून बोलल्यामुळं, प्रत्युत्तर दिल्यामुळं, प्रश्न विचारल्यामुळं किंवा नकार दिल्यामुळं, कुठल्याही कृतीला म्हणा, एखाद्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं. तर निर्णयामध्ये हस्तक्षेप करणं, निर्णयामध्ये भागीदारीची डिमांड करणं किंवा एखादा निर्णय अमान्य करणं, विरोध करणं, या कशाशी निगडीत आहेत, तर या गोष्टी स्वातंत्र्याशी, सत्तेशी निगडीत आहेत. म्हणजे की सगळ्या ॲज इट इज सगळं सुरू आहे घरामध्ये, उठून वेळेवर चहा बनवला जातोय, नाश्ता बनवला जातोय, जेवण दिलं जात आहे, सगळ्यांचा मान सन्मान होत आहे. हा एखादी महिला ऑफिसला जात असेल तर ती हे सगळं करून ऑफिसला जात आहे. तर जी काही सिस्टम आहे, पॅट्रियार्कल सिस्टम आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये डिव्हिजन लेबर आलं, ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह प्रक्रिया आली, ह्या सगळ्या गोष्टी निमूटपणे अंगीकारून त्या वेळेच्या वेळी होत आहेत, कसलाही विरोध न करता होत आहेत, तेव्हा हिंसेचं काही कारण नाही. तर आपण हे बघतो की रूढी परंपरा आणि तुमचं सामाजिक रूल्स रेग्युलेशन
कसल्याही विरोधाशिवाय जेव्हा आपण अंगीकारतो अनुसरतो तेव्हा हिंसेचं काही कारण नाही. याचाच अर्थ आपण असा लावू शकतो की हिंसा कधी होते की जेव्हा व्यवस्था विरोधामध्ये आपण काही बोलतो कृती करतो तेव्हा हिंसा होते. बीड मराठवाड्याचे महत्वाचे एक नेते, दिवंगत नेते किंवा कालकथित नेते एकनाथराव आव्हाड आपल्याला नेहमी हे सांगायचे की हिंसा होते म्हणजे जागृती वाढली आहे दलितांमध्ये. ते काय म्हणायचे की मराठवाड्यामध्ये मांगांवरती हल्ले खूप वाढलेले आहेत. याचं कारण असं आहे की मांग आता जागे झाले आहेत आणि ती एक जाती व्यवस्थेतल्या उतरंडीमधलं स्वतःच जे स्थान आहे ते स्थान ते नाकारू लागलेले आहेत आणि ते स्थान नाकारल्यामुळे त्यांना मार पडतोय. म्हणजे हिंसेला आपण असंही एक चिन्ह म्हणून बघू शकतो की दिलेल्या चौकटीमध्ये दिलेल्या पायरीवरती दिलेल्या उतरंडीवरती ठराविक समूह राहायला तयार नाही, निमूटपणे ऐकायला तयार नाही, तो विद्रोह करतोय त्याच्या त्याच्या क्षमतांनुसार विद्रोह करतो तेव्हा त्यांच्या विरोध. म्हणजेच हिंसेचा वापर व्यवस्था टिकवण्यासाठी किंवा व्यवस्थेविरोधातले आवाज बंद करण्यासाठी होतो ही असा एक आपण अर्थ लावला पाहिजे. आणि म्हणून तीच गोष्ट आपण स्त्रियांच्या संदर्भात समजावून घेतली तर सकाळ सकाळ जर चहा नाही मिळाला तरी हिंसा होणार आहे, नाश्ता वेळेवर नाही मिळाला तरी हिंसा होणार आहे, जेवण आणखीन 4-5 वाजवल्या जेवणाला तर मग शिव्या मिळणार आहेत. तर ऍज इट इज सिस्टम म्हणजे पितृसत्ता व्यवस्था काय आहे तर स्त्रियांना दिलेली कलंकित दुय्यम दर्जाची कामं स्त्रियांनी केली पाहिजेत, ती नाही केली तर हिंसा होणार आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जाचं स्थान मग ते आपण म्हणू की निर्णय प्रक्रियेमध्ये असेल, मान सन्मानाच्या बाबतीतलं असेल किंवा सत्ता संपत्तीचं असमान वितरण असेल याच्याशी स्त्रियांनी असहमती दाखवली रे दाखवली की हिंसा होणार आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त बांधावरून भावाभावांचे वाद आतापर्यंत माहिती होते पण आता केवळ साडी चोळी आणि सोन्याच्या बांगडीवरती कुणीही जमीन सोडायला तयार जर होत नाही म्हणता तर बहिणींना पण काय पद्धतीची हिंसा सहन करावी लागते हे याची काही उदाहरणं आता समोर येत चाललेली आहे. म्हणजे ऍज इट इज अबाधित जेव्हा तुमचं सिस्टम राहील किंवा ती व्यवस्था निमूटपणे आपण अंगीकारू स्त्रिया म्हणून तेव्हा हिंसा होणार नाही. तुम्ही भावाला सही करून मग जमीन द्याल, तुम्ही व्यवस्थित जे स्त्रियांचे म्हणून जी कामं आहेत धुणं भांडी फरशी स्वयंपाक बनवण्याची ती सगळी कराल, पाहुण्या रावळ्यांचं बरोबर निमूटपणे सगळं कराल तेव्हा हिंसा होणार नाही. याचाच अर्थ पितृसत्तेने लादलेलं डिव्हिजन ऑफ लेबर ज्याला आपण कामाची वाटणी म्हणतोय, पितृसत्ता व्यवस्थेने केलेली कामाची वाटणी जबाबदाऱ्या ह्या जर निमूटपणे पुढे नेल्या केल्या तर हिंसा होत नाही. पितृसत्तेने तुम्हाला ज्या स्थानी बसवलेलं आहे ते स्थान निमूटपणे आपण अंगीकारलं तर हिंसा होणार नाही. म्हणून हिंसेचा संबंध हा व्यवस्थेला फॉलो करण्याशी किंवा न करण्याशी आहे हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून स्त्रियांवरती जी हिंसा होते ती एका अर्थानं आपण जागृतीचं लक्षण म्हणून घ्यायला हरकत नाही. ते आता विद्रोह करतात, त्या मुजोऱ्या करतायत, त्या नकार देत आहेत, त्या असहमती दर्शवत आहेत, त्यांना चॉईस राईट टू चॉईस बद्दल त्या बोलत आहेत, मला हे मान्य नाही म्हणत आहेत किंवा मी हे करणार म्हणत आहेत, तर त्याच्यातून हिंसा वाढते. आता स्त्रियांच्या विरोधातली हिंसा आपण फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोन टोकामध्ये न बघता स्त्रियांच्या विरोधातल्या हिंसेला आणखीन सामाजिक वास्तवाचा पण एक रंग असतो ते पण आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त स्त्रियांची हिंसा पुरुष करतात असं नव्हे तर कोणत्या समाजातल्या स्त्रियांना अधिक हिंसेला सामोरं जावं लागतं. म्हणजे पुरुषांकडून होणारी हिंसा
ही असं स्त्रीवादी अभ्यासक असं सांगतात की उच्चभ्रू मध्यम वर्गीय स्त्रियांना पुरुषांकडून हिंसेचा जास्त सामना करावा लागतो आणि त्या फार काही विद्रोह करत नाहीत, नकार देत नाहीत त्या हिंसेला. पण अगदी तुम्ही तळाला याल, म्हणजे कनिष्ठ जातीय स्त्रियांच्या संदर्भातले तपशील जर तुमच्याकडे काही असतील तर तुमच्या हे लक्षात येईल की कनिष्ठ जातीय स्त्रियांच्या विरोधात स्वसमाजातील पुरुषांची हिंसा होते, पण त्याला तितक्या जोरकस प्रत्युत्तर पण दिलं जातं. किंवा दलित स्त्रिया, कनिष्ठ जातीय, अजून भटक्या विमुक्त समाजातल्या स्त्रिया ह्या हिंसाचार हा निमूटपणे सहन न करणाऱ्या आहेत, असं एक अशी एक त्याला आपण तपशील आपल्याकडे आहेत किंवा अनुभव आहेत. म्हणजे खूप साऱ्या स्त्रिया त्या नवऱ्याला पण मारतात, खूप साऱ्या स्त्रिया नवऱ्याला पण शिव्या देतात. याच कारण असं आहे की आपण असं बघतोय की जिथं संपत्ती ज्यादा आहे किंवा जिथे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रिया नसतात किंवा बाहेर जाऊन काही अर्निंग करत नाहीत, कमावत नाहीत, तिथे स्त्रियांना अगदीच शरणागती पत्करावी लागते किंवा त्या हतबल असतात आणि त्याच्यामुळं घराच्या बाहेर पडावं लागेल जर काही विरोध केला तर, किंवा आपण म्हणू की कशाला नकार दिला तर, त्या असुरक्षित जास्त असतात आणि त्याच्यामुळं ती असुरक्षितता त्यांना शरणागतीकडे घेऊन जाते. त्या उलट असं बघतो आपण, कनिष्ठ जातीय स्त्रिया स्वतः कमावत असतात घराबाहेर जाऊन, मग ते धुनी भांडी करणं का होईना, तिथे जे आहे त्या घरासाठी काहीतरी कमावतात, तेव्हा म्हणून त्या मोठ्या आवाजात बोलू शकतात, त्या शिव्याई देऊ शकतात, त्या घरामधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर खूप सारे समाजशास्त्रीय अभ्यासक पण हे सांगतायत की कनिष्ठ आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या स्त्रिया ह्या घरगुती हिंसाचाराला फारशा बळी पडत नाहीत. पण तरीही आपल्याकडं दारूला घेऊन, म्हणजे कनिष्ठ स्तरातले पुरुष जे आहेत ते दारू पितात आणि बायकांना मारतात, हे एक खूप ठळक केलं जातं. परंतु याच्यामध्ये स्त्रिया किती ऑटोनॉमस आहेत आणि स्त्रिया सुद्धा आपल्या विरोधातल्या हिंसेला प्रत्युत्तर देतात हे बघितलं जात नाही मिडल क्लास किंवा उच्चभ्रू स्त्रियांच्या तुलनेमध्ये. दुसरा जो मुद्दा आहे तो जाती व्यवस्थेमध्ये सत्ता संपत्ती आणि सन्मानाचं जे विषम वितरण आहे, तर त्याच्या विरोधामध्ये जे जे आवाज उठवतील ते त्यांना पण हिंसेचा सामना करावा लागतो. तेव्हा आपण हे बघू की कनिष्ठ जातीय आणि किंवा आणखीन खालच्या थरातल्या स्त्रियांना केवळ पितृसत्तेच्या कडूनच हिंसा होते का, किंवा पितृसत्ताच त्यांचं दमन करते का, त्यांच्यावर हिंसाचार लागते का, तर नाही. तर आपल्याला असं दिसतं की जाती व्यवस्था आणखीन पितृसत्ता, म्हणजे जाती व्यवस्थेने घडवलेली पितृसत्ता किंवा पितृसत्ताक जाती व्यवस्था, ह्या दोन्हींच्या युतीतून कनिष्ठ जातीय किंवा तळातल्या स्त्रियांच्या विरोधामध्ये हिंसा होत असते. आपण हे बघतो की खालच्या जातींना त्यांचा सन्मान ठेचायचा असेल किंवा त्यांना गप्प बसवायचा असेल, त्यांची त्यांना लज्जित करायचं असेल, तर त्यांच्या स्त्रियांच्या त्यांच्या स्त्रियांवरून त्यांना शिव्या देणं, स्त्रियांवरून शिव्या देणं, आया बहिणींवरून शिव्या देणं, इतकंच नाही तर त्यांच्या स्त्रियांवरती बलात्कार करणं. खरं तर अदर साइड्स ऑफ सायलेन्स नावाचं बुक उर्वशी बुटाले यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी हिंदू आणि मुस्लिम आणि शीख स्त्रियांवरती काय पद्धतीचा हिंसाचार झाला याच्याबद्दलच्या कहाण्या ह्या पुस्तकामध्ये आहेत. मला वाटतं ते प्रत्येकाने हिंसेला समजून घ्यायचं असेल तर नक्की वाचलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये उर्वशी बुटाली असं सांगतात की जात धर्माच्या सीमारेषा ह्या स्त्रियांच्या शरीरावरून आखल्या जातात. म्हणजे स्त्रियांचं शरीर हे दोन समूहाच्या संघर्षामध्ये युद्धभूमी बनतं आणि त्यातल्या त्यात शरीर म्हणजे योनी ही युद्धभूमी बनते, आणि स्त्रियांवरती बलात्कार करणं म्हणजे दुसऱ्या समूहाला नमवणं, असा एक पॅटर्न दंगलीच्या वेळी आपल्याला दिसतो. मग ते
भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या लांबच्या कहाण्या आहेत, तिथं आपण काय आखो देखो हाल बघायला नव्हतो, पण गुजरात दंगलीच्या वेळी आपण हे बघितलं की गरोदर मुस्लिम स्त्रियांना पण बजरंग दलातल्या हिंसक हिंदू पुरुषांनी सोडलेलं नव्हतं. त्यांच्या पोटामध्ये त्रिशूळ खुपसून जी न जन्माला आलेली अर्भक म्हणू आपण, त्यांना त्यांनी त्रिशूळाच्या टोकावर धरलं होतं. खूप साऱ्या मुस्लिम स्त्रियांवरती बलात्कार केले होते. तर हिंसा समजून घेताना केवळ ते पुरुष करतात असं नव्हे, म्हणजे पितृसत्तेतूनच हिंसाचार होतो असं नव्हे, तर त्यातलं सामाजिक वास्तव किंवा सामाजिक संरचना पण आपण लक्षात घेतली पाहिजे की धर्म, जात, आणखीन प्रादेशिक भिन्नता, रेस, कलर, या सगळ्या हे जे सामाजिक वास्तव आहे त्याच्यातून पितृसत्ता घडते, आणि त्या दोन्हींच्या युतीतून स्त्रियांवरती जो आहे तो हिंसाचार लादला जातो. म्हणून मी हे सांगत होती की दुसऱ्याच्या स्त्रियांवरती बलात्कार करून, दुसऱ्याच्या स्त्रियांना अपमानित करून, त्यांची इज्जत, सो कॉल्ड इज्जत, अब्रू धुळीला मिळवून अमुक एका समूहाला नमवण्याचं एक टूल हे जातीय जमातवादी पितृसत्तेच एक महत्वाचं क्रूर असं साधन राहिलेलं आहे किंवा हत्यार राहिलेलं आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या दंगलींमध्ये दिसत. दुसरं मी असं म्हणते की स्त्रिया ह्या जसं की दुसऱ्या समाजाला पण वाटतं की त्या त्या समाजाचा झेंडा असतात, इज्जत असतात, अब्रू असतात, तो झेंडा खाली ओढला की त्या समाजाची इज्जत अब्रू धुळीला मिळते, म्हणून त्यांच्यावर बलात्कार केले जातात, म्हणून त्यांचे विनयभंग होत असतात. तर तसंच स्वसमाजातून हा झेंडा खाली येऊ नये, ही इज्जत अब्रू धुळीला मिळू नये, म्हणून सुद्धा स्त्रियांवरती व्हायलन्स लादला जातो. उरोशी बुटालिया यांनीच अदर साइड ऑफ सायलन्स या पुस्तकामध्ये हे सांगितलेलं आहे की अशी एक मोठी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये शिखांनी आपल्या स्त्रियांना उड्या मारायला लावलं, उड्या मारायला लावल्या का, तर जर मुस्लिमांनी आक्रमण केलं आणि खरोखरच आपले पिछेहाट झाली तर आपल्या स्त्रियांवरती मुस्लिम पुरुष हे बलात्कार करतील आणि ती विटंबना होईल आणि आपली अब्रू जी आहे ती शाबूत राहणार नाही. तर बेटर असं राहील की त्यांनीच पहिल्यांदा मेलं पाहिजे. आणि खूप साऱ्या स्त्रियांची शरीर धडावेगळी त्यावेळेस केली होती, पण विहिरीमध्ये उड्या मारायला लावल्या, खूप साऱ्या स्त्रियांनी उड्याही मारल्या. त्यातल्या एक दोन स्त्रिया ज्या आहेत त्या अशासाठी वाचल्या होत्या की त्या उड्या मारून मारून त्या विहिरीमध्ये गच्च भरल्या होत्या स्त्रिया, आणि त्या तिथं पाणी नसल्यामुळे काही स्त्रिया वाचल्या होत्या. त्याच्यातल्या एका स्त्रीने ही कहाणी उर्वशी बुटाली यांना सांगितलेली आहे. त्या पुस्तक सविस्तर वाचा म्हणजे लक्षात येईल की योनी सुचिता, हा योनी सुचिता अगदी कायम राहावी, तिची इतकी रिजिडिटी आहे की त्याच्यामुळं तिचं पावित्र्य मग भंग होऊ नये म्हणून स्वसमाजातल्या लोकांकडून सुद्धा स्त्रियांवरती हिंसा लादली जाते, केली जाते. आता योनी सुचिता ही कोणत्या कोणत्या कारणांनी बाधित होते किंवा बिघडते, अजून म्हणू की आपण तिला तडे जातात, तर आपल्याला हे माहिती आहे की स्वजातीय विवाह, स्वजातीय विवाह केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी स्त्रियांनी बांधील असलं पाहिजे. जाती व्यवस्था ही स्त्रियांच्या योनी शुचितेवरती टिकलेली आहे, म्हणजे परक्या जातीच्या पुरुषांनी पुरुषांशी स्त्रियांनी लैंगिक रिलेशन ठेवले नाही तर जाती व्यवस्था ही शुद्ध राहते, पवित्र राहते. तर रक्तसंकर किंवा जाती शुद्धी रक्तसंकर अबाधित ठेवण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून जाती शुद्धी ठेवण्यासाठी स्वजातीय पुरुषांकडून स्त्रियांवरती हिंसा लादली जाते. तर तुम्हाला आत्ताचे काही उदाहरणं माहिती असतील की तेलंगणामध्ये प्रणय नावाच्या दलित मुलाचा रेड्डींनी खून केला, कारण त्या रेड्डींची जी मुलगी होती तिने प्रणय सोबत लग्न केलं होतं. अशा खूप इंटरकास्ट लग्नामध्ये जे आहेत ते उच्च जातीय समूह आपल्या मुलींचे खून करतात, आपल्या मुलींचं कॉलेज बंद करतात, आपल्या मुलींचं तिच्या इच्छेविरोधात लग्न लावून देतात. तर योनी शुचितेवरून पण स्त्रियांवरती हिंसाचार लादला जातो. म्हणजे भलेही युनायटेड नेशनने 1993 साली
स्त्रियांच्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये घोषणापत्र आणलं असेल, कन्व्हेन्शन आणलं असेल आणि सगळ्या जगाला गाईडलाईन दिलेल्या असतील की तुम्ही हिंसाचाराच्या विरोधात, कुठल्याही हिंसाचार, मी जसं सुरुवातीला म्हटलं की हिंसाचार म्हणजे फक्त मार नव्हे तर स्त्रियांना राईट टू चॉईस नाकारणं, स्त्रियांना त्यांच्या मताप्रमाणे जगता न येणं, हे सुद्धा आपल्याला दिसतं की त्यांनी हिंसाचारामध्ये, त्या हिंसाचाराच्या व्याख्येमध्ये ते बसवलेलं आहे की त्यांना मनाप्रमाणे जगता येत नाही, त्यांचं स्वातंत्र्य जे आहे संकुचित केलं जात आहे आणि ते केवळ स्त्री आहे म्हणून. तर अशा सगळ्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये जगभरात आघाडी उघडलेली असताना आणि युनायटेड नेशनचे करार, घोषणापत्रे यांना अनुसरून सगळ्याच देशांनी जरी नाटक केलं असेल की आम्ही आता स्त्रियांच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडू, त्यांना त्या करारा आणि घोषणापत्रांना साजेसे किंवा पूरक असे कायदे बनवून काही गाईडलाईन देऊ, प्रबोधन मोहिमा आखू, जसं की सेव्ह गर्ल चाइल्ड 1995 मध्ये बीजिंग मध्ये जी कॉन्फरन्स झाली महिलांच्या प्रश्नावर, तिथे ते 12 मुद्दे जे स्त्रियांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी बीजिंग परिषदेने दिले, त्याच्यापैकी एक होता सेव्ह गर्ल चाइल्ड. म्हणजे मुलींना खर तर गर्भातच मारलं जात आहे आणि इथपासून त्यांच्या अस्तित्वाचा हा सगळा संघर्ष सुरू आहे. तर आपल्याला हिंसा जी आहे ती एक तर एक म्हणजे पहिला जन्म घेणं म्हणजे अस्तित्वाचा मुद्दा आणि दुसरा आहे तो सन्मानाने अस्तित्व असण्याचा मुद्दा. स्त्रियांचा हिंसाचाराच्या विरोधातला लढा म्हणजे पहिला लढा जो आहे तो जन्म घेण्याचा आहे, अस्तित्वाचा आहे, आणि दुसरा जो आहे सन्मानाने जगण्याचा आहे. या दोन ह्याच्यामध्ये म्हणजे जन्म घेतल्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ती सन्मानाने जगण्याची. तर निरंतर जो आहे तो हिंसेचा सामना स्त्रियांना करावा लागतो. म्हणजे तुमची ओढणी जरी खाली गेली तरी डोळे वटारणारे लोक, पुरुष लोक तुमच्या आजूबाजूला असतात. तर त्याच्यामुळं हिंसेची तीव्रता ही तुमचं जगणं कशी नियंत्रित करते ते मला वाटतं की सगळ्या स्त्रियांना पुरुषांना आपल्या वर्तन व्यवहारामधून माहिती असेल की काय पद्धतीचं जगणं आपण स्त्रियांचं नियंत्रित करीत असतो. तर मला हे सांगायचं होतं की हिंसाचार हा एकतर सिस्टमच्या विरोधात वागल्यामुळं किंवा सिस्टम नाकारल्यामुळं होतो, दुसरा हिंसाचारा म्हणजे हिंसाचार हा फक्त पितृसत्तेतून होत नाही तर सामाजिक वास्तवाचा पण त्याला रंग असतो, तिसरा मी हा मुद्दा सांगत होते की स्वसमाजातून इज्जत अब्रूसाठी किंवा कुटुंबातून सुद्धा स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणासाठी सुद्धा हिंसा लादली जाते, जी की जाती व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केली जाते. आणि दुसरं आहे की फक्त पुरुषच हिंसा करतात असं नव्हे तर पुरुष सत्तेला बांधील असलेल्या स्त्रिया पुरुष सत्तेच्या विरोधातल्या स्त्रियांवरती हिंसा करतात. मग आपल्याकडे व्हिलन म्हणून सासूला पुढे केलं जातं की सासू म्हणजे वाईट, पण प्रत्येक स्त्री सासू होणारच आहे. मग ह्या हिंसेला कसं समजावून घ्यायचं? तर आपण हे बघितलं पाहिजे की पितृसत्ता ही तिच्या मूल्यांना, तिच्या व्यवहाराला बांधील असलेल्या स्त्रियांना थोडी एजन्सी देत असते, कर्तेपणा देत असते, नेतृत्व देत असते आणि तिला ही जबाबदारी देत असते की तू आता ह्या स्त्रियांना ताब्यात ठेवायचं, त्यांना वळण लावायचं. मग आपल्याला असं लक्षात येतं की सासू असेल, आई असेल, आजी असेल, ह्या स्त्रियांचं किंवा आपण म्हणू की लहान मुलींचं, युवतींचं जगणं जे आहे ते कंट्रोलमध्ये आणत असतात, त्याच्यावरती नियंत्रण निगराणी ठेवत असतात. तर ही हिंसाचारामध्ये समावेश असलेल्या स्त्रिया ह्या पितृसत्तेने त्यांना नेमलेलं काम असतं. म्हणजे स्त्रिया हिंसा करतात ते पितृसत्तेसाठी करतात, त्यांना त्याच्यातून चिल्लर फायदे होत असतील पण मूळ जी हिंसा आहे ती पितृसत्तेसाठी, पितृसत्ता अबाधित राहण्यासाठी होत असते हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाहीतर लोक सांगतात की सासूचं आणि सुनेचंच पटत नाही, सासूच हिंसा करते. तर म्हणून ही कुटुंबाच्या पातळीवरती हिंसा समजून घेत असताना, कुटुंब सुद्धा एक राजकारणाचं एकक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कोण कुणासाठी हिंसा करतं हे पण फार महत्वाचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की पोलीस हिंसा करतात पण पोलिसांना कोण सांगतं,
फक्त पोलिसांना राज्य सांगत असतं. म्हणजे तसंही मग आंदोलनामध्ये घोषणा आपण देत असतो ना, अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है, तर त्याचं कारण असतं की पोलीस मनाने हिंसा करत नाही, तर त्यांना ते नेमलेलं असतं. तसं पितृसत्ताक व्हॅल्यूज, पितृसत्ताक वर्तन व्यवहार हा तरुणींकडून, लहान महिलांकडून करून घेण्यासाठी ज्येष्ठ महिलांची नेमणूक झालेली असते. आणि म्हणून त्या मग शब्दाची म्हणा किंवा आणखीन आपण शारीरिक म्हणा, मनाची अशी हिंसा करत असतात. तर आपल्याला ही पण हिंसा एक समजून घेतली पाहिजे. मी खूप विस्कटलेलं विस्कटलेलं असं बोलत आहे, त्याचं कारण मला हे सांगितलं गेलंय माणुसकीच्या शाळेमध्ये सगळे जे अकॅडमिक्स किंवा विद्यापीठीय काही अभ्यासक नाही, त्याच्यामुळे तिथं अगदी क्लास घेतल्यासारखं बोलायचं नाही. त्याच्यामुळे मी काही उदाहरणं घेऊन तुम्हाला हे समजावून सांगत आहे. मला संभाजी भगत यांनी असं सांगितलंय की एकदा साधं बोलायचं, काही उदाहरणं देऊन महिलांना पण जड नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपला हा माणुसकीचा शाळेचा वर्ग झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी हे सांगत असताना हिंसा जी आहे ती कशा पद्धतीने घडवली जाते, घडते. आणि दुसरा असा मुद्दा की स्त्रिया हिंसक नसतात का, तर स्त्रिया सुद्धा हिंसक असतात. जसं आपण बघितलं की कुटुंबाच्या सत्तेमध्ये सासू कुटुंबातल्या सत्तेसाठी हिंसा करते किंवा दमन करते, त्या शोषणामध्ये सहभागी असते. तसं अमुक एका समाजामध्ये, अमुक एक वर्चस्वशाली समाजामध्ये स्त्रियांचा जो जन्म झालेला असतो, समजा आपण असं धरू की जाती व्यवस्थेच्या हायरार्कीमध्ये ज्या उच्च जातीय स्त्रिया आहेत त्यांना कनिष्ठ जातीय किंवा कनिष्ठ स्तरातल्या स्त्रियांनी पुरुषांचं शोषण करून, त्यांच्यावरती हिंसा लादून, त्यांचं दमन करून सिस्टमला जो फायदा मिळतो तो वरच्यांना मिळत असतो. म्हणजे उच्च जातीय उच्च वर्गीयांना कनिष्ठ जातीय कनिष्ठ वर्गीयांच्या शोषणातून दमनातून फायदा मिळतो. आणि त्या फायद्याच्या त्या लाभाच्या वाटेकरी उच्च जातीय उच्चभ्रू उच्चवर्गीय स्त्रिया असतात. आणि त्या अर्थानं त्या थेट नसल्या तरी आडमार्गाने या शोषणामध्ये या हिंसेमध्ये सहभागी असतात, कारण त्या भ्रह उच्चारत नाहीत. दुसरा, थेट सहभाग ह्या स्त्रियांचा कधी कधी असतो. आपण बघितलं की गुजरात दंगलीमध्ये बलात्कारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या स्त्रिया गुजरातमध्ये होत्या, आणि माया कोडनानी हे त्यांचं नेतृत्व करणारी एक बाई होती, भाजपची गुजरात मधली नेता. तर आपण हे बघतोय की दुसऱ्या जातींच्या स्त्रियांवरती बलात्कार हिंसा करण्यासाठी वर्चस्वशाली प्रभुत्वशाली समाजामधल्या स्त्रिया ह्या प्रोत्साहन देणाऱ्या असतात, किंवा दुसऱ्या जातीतल्या स्त्रियांच्या हिंसेमध्ये त्यांना काही खेद वाटत नाही स्त्री म्हणून, तेव्हा त्या आपल्या जात पितृसत्तेला बांधलेल्या असतात. मी माया कोटनाणीचं ते उदाहरण तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की आता सध्या आपण वेग जे बोलत असतो की स्त्रिया हिंसा, स्त्रियांविरोधात हिंसाचार होतो, तर ते न बघता जात वर्ग आणखीन झालंच तर धर्म हे जर तुम्ही बघितलात तर तुमच्या हे लक्षात येईल की या व्हायलन्समध्ये म्हणजे वर्चस्वशाली प्रभुत्वशाली आणखीन सत्ताधारी सांस्कृतिक दहशतवादी जे समूह आहेत त्या समूहाच्या सोबत स्त्रिया हिंसेमध्ये सहभागी होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुरुष हिंसाचारी आणि स्त्रिया बाधित पीडित असं न बघता आपल्याला हे बघायला पाहिजे की हिंसा आणि तिचं राजकारण कोण कुणासाठी हिंसा करतं ते नीट समजून घेतलं तर आपल्याला हिंसेबद्दल जे आहे ते अधिक स्पष्ट अधिक नेमकं बोलता येईल असं मला वाटतंय. तर एवढं मी या ठिकाणी बोलते आणि काही प्रश्न असतील तर मग प्रश्नांना वेळ देऊया. तुम्ही मांडत असताना एक जो मला आठवलेला मुद्दा आहे, तुम्ही जो निश्चिततेचा मुद्दा मांडला म्हणजे इज्जतीचा किंवा अब्रूचा, त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सैराट ही फिल्म देता येईल.
त्यामधली हत्या सुद्धा हेच दाखवते की आमची इज्जत घालवली आणि त्यातनं त्या हत्या दाखवल्या. मला वाटतं की हा एक समाजातला मोठा गंभीर भाग आहे. आणि तुम्ही जो शेवटी आता जो समारोप केला तो जरा आपल्याला थोडस उलगडायला पाहिजे. सांस्कृतिक दहशतवाद हा सगळ्याच पद्धतीनं आज समाजामध्ये लादला जातोय. मग तो जात धर्म असेल, भाषा, प्रांत, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे सांस्कृतिक दहशतवाद आपल्याकडे केला जातो. उदाहरणार्थ अनेक आपण ओपनली जरा बोलूया, राज ठाकरे हे मराठीचे भक्ते आहे, आपण सगळे मराठीच आहोत, पण ते मग आमच्याकडे कुणी येणार नाही, बाहेरचा नको, बिहारचा चालणार नाही, युपीचा चालणार नाही असं म्हणतात. हाही एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवादच आहे. दुसरं की काल मी एक पोस्ट वाचत होतो काही दिवसापूर्वी, त्या विकी कौशल नावाच्या अभिनेत्यानं करे त्या कटरीना बरोबर लग्न केलं आणि त्या खाली पोस्ट मध्ये एक गोष्ट आलेली होती, ती मला फार गमतीशीर वाटली, म्हणजे ती गंभीर आहे. सनातन धर्म का पालन कटरीना कैफने किया, मांग भरी और बाकी काय 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 पुढे. मला वाटतं हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवादाचा आहे आणि हा सांस्कृतिक दहशतवाद समाजात मोठी हिंसा घडवून आणतो. म्हणजे मग तो अखलाकने गायीचं मटन खाल्लं की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही, म्हणजे उलट हे सिद्ध झालं की ते गायीचं नव्हतंच. हाही हिंसेला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला हिंसेला बळी पडायला लागलं, कारण अखलाक एकटा गेला नाही त्याच्यामध्ये, त्याच्या कुटुंबातल्या स्त्रियांवरती त्याचा मोठा आघात झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या कुटुंबातला जेव्हा कर्ता पुरुष जातो तेव्हा त्या कुटुंबावरच्या महिलांवरती तो जो आघात झालेला असतो तो अधिक मोठा असतो. कदाचित मृत्यूने हिंसेचा आघात कमी असू शकेल, पण ही जी हिंसा आपण ही जी मोजत नाही, आपण फक्त रक्ताची हिंसा मोजतो, अनेकदा मारहाणची हिंसा मोजतो, अनेकदा शिव्या दिल्याची हिंसा मोजतो, पण अप्रत्यक्ष लादलेली जी हिंसा आहे त्याच सुद्धा आपण कुठेतरी आता म्हणजे तुम्ही बोलत असताना मला जाणवत होत की ह्याचा आपल्याला खूप गंभीर विचार करायला लागेल. तर माझी खरं आपल्याला विनंती की सांस्कृतिक दहशतवादाबद्दल आता आपण जास्त बोललं पाहिजे, कारण हा दहशतवाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हा दहशतवाद फक्त आणि फक्त वर्ग, वर्णव्यवस्था, सत्ता आणि आर्थिक गुलाम करणं लोकांना या चार मुद्द्यांच्या आजूबाजूला फिरतो आहे. त्यामुळे आपल्याला तो खूप गंभीर विचार करायला लागेल हे माझं मत होतं. याच्यावरती आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण मांडावं. नाही, आपण बरोबर बोलताय, पण सांस्कृतिक दहशतवाद हा काही फक्त पब्लिक स्पेअर मधला मुद्दा आहे, समस्या आहे असं नव्हे, मला सांगायचं हे होतं. म्हणून मी म्हटलं की कुटुंब हे सुद्धा एक संस्कृतीचं राजकारणाचं एकक आहे, युनिट आहे. सांस्कृतिक दहशतवाद हा इथून सुरू होतो की तू कपडे काय घातलेस, तू काय जेवतेस घरामध्ये सुद्धा, किंवा तुम्ही हे बघा की हजी अली दर्गा, सबरीमाला, आणखीन झालंच तर शनी शिंगणापूर, ह्या पब्लिक स्पेअरमध्ये किंवा सार्वजनिक जागांमध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी जी आंदोलनं होत आहेत ती रास्त आहेत. म्हणजे इथं की संविधानिक मूलभूत अधिकार जे आहेत त्यांचं हनन होत आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्रिया आंदोलनं करत आहेत. म्हणजे तृप्ती देसाई असतील किंवा केरळ मधल्या महिला कार्यकर्त्या असतील किंवा हजी अली दर्ग्यासाठी जे भांडण सुरू आहे तिथं असेल, हे संविधानिक अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी किंवा इक्वेलिटी, समतेचा अधिकार बजावण्यासाठी जे आंदोलन आहे ती योग्य आहेत. पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्याच हिंदू उच्च जातीय स्त्रियांना हे आवाहन आहे की का जसं शनी शिंगणापूरच्या दर्ग्यामध्ये तुम्हाला प्रवेशासाठी जी इमर्जन्सी वाटते ती इमर्जन्सी घरातल्या देवघरामध्ये, तुमच्या घरातल्या देवघरामध्ये तुम्ही चार दिवस बाजूला बसल्यावर एंट्री मिळते का? स्वयंपाक घरातल्या वस्तूला हात लावायची, अन्नाला हात लावायची तुम्हाला मुभा आहे का? तर हे कुणी, ही दहशत आहे ना, ही सांस्कृतिक दहशत आहे. म्हणजे स्त्री वर्गावरती ही केवढी मोठी दहशत
कुटुंबामध्ये चालत असते, कॉमन सगळ्या घरांचं, हिंदू घरांचं हे कॉमन वास्तव आहे की पाळी आल्यानंतर 4 दिवस त्या बाजूला बसतात. माझ्या काही विद्यार्थिनी आहेत कुणबी जातीच्या, त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितलेले आहेत. म्हणजे की गरम पाणी मागितलं तरी दिलं जात नाही आणि हात लावायचं कशाला परमिशन नाही, तहान लागली तर सारखं सारखं पाणी मागते म्हणून कोसत राहतात लोक. तर म्हणजे तुमचं बॉडी शेमिंग, तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला लाज आणणाऱ्या ह्या सगळ्या रूढी परंपरा, ज्याला तुम्ही संस्कृती म्हणता, तो दहशतवाद नाहीये का? म्हणजे काय खायचं, काय घालायचं, कसं राहायचं, हे घरामध्ये सुद्धा त्याचे रूल्स रेग्युलेशन आहेत जे तुम्ही संस्कृतीच्या नावाखाली फॉलो करता. त्याचाच मोठा भाग बनतो जो म्हणजे ह्याच सांस्कृतिक ज्याला आपण रूल्स रेग्युलेशन आहेत त्याला त्याचा इतका दुराभिमान वाढतो की तुम्ही त्याचं एक पावर म्हणजे सत्तेपर्यंत जाण्याचं टूल बनवता. म्हणजे आमच्याच रूढी परंपरा कशा श्रेष्ठ, आमचीच संस्कृती कशी श्रेष्ठ म्हणून तुम्ही दुसऱ्यांना दुय्यम स्थानी ढकलता. म्हणजे मुसलमानांनी या देशातलं दुय्यम नागरिक म्हणून राहावं ही तुमची इच्छा कुठून आकाराला येते? तर तुमची संस्कृती श्रेष्ठ आहे या दुराभिमानातून आकाराला येते. बरोबर, मग आमची संस्कृती श्रेष्ठ आहे का हे एकदा स्त्रियांनी स्वतःला विचारलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणते की शनि शिंगणापूरला जाणाऱ्या महिलांनी किंवा तिथल्या गाभाऱ्यात जाण्याचा आग्रह धरणाऱ्या महिलांनी का बरं आपल्या घराघरामधल्या देवघरात पाळीच्या वेळी जायचा आग्रह धरू नये? का त्यांना पाळी आल्यानंतर कुठल्याही सणवारात सामील व्हायला मज्जाव केला जातो? म्हणजे गणपती असेल, महालक्ष्मी असतील, या सणवारामध्ये सहभागी व्हावं म्हणून पाळी लांबण्यासाठी महिला गोळ्या खातात. हे कसलं कल्चर आहे? म्हणजे हा तर दहशतवाद झाला ना. म्हणून मला असं वाटतंय की सांस्कृतिक दहशतवादाबद्दल बोलताना आपल्याला काही फटी पाडल्या पाहिजेत कुटुंबाच्या लेवलला, ज्याच्यामध्ये स्त्री वर्गाला म्हणजे हिंदू स्त्रियांना एक स्वचिकित्सा करायला आपण भाग पाडलं पाहिजे, की त्यांच्या गटामध्ये जाण्यापासून रोखलं पाहिजे असं एक मला वाटतं. त्यांनी स्वतःचं परीक्षण करावं स्वतःवर लादलेल्या सांस्कृतिक हिंसाचाराचं किंवा दहशतवादाचं एक परीक्षण करावं, त्याच्या विरोधात उभं राहावं असं एक मला वाटतं. म्हणजे तिथे फट पडल्यानंतर आपला आवाज जो आहे तो मोठा होणार आहे, जो की सार्वजनिक ठिकाणी जो दहशतवाद सुरू आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणू की जे एक संघर्षभूमी आहे तिथे आपली बाजू अजून भक्कम होण्याच्या शक्यता आहेत असं मला वाटतंय. हा मुद्दा बरोबर आहे की सांस्कृतिक दहशतवादाला विरोध केला पाहिजे, पण त्याची सुरुवात मग घराघरातून झाली पाहिजे. बी द चेंज म्हटलंय ना, सुरुवात स्वतःपासून. आता हे जे ऑनर किलिंग, म्हणजे एखादी आपली म्हणजे आपल्या लेकीला आई धरून ठेवते किंवा तो मुलगा गळा चिरतो मुलीचा, परजातीय मुलाशी लग्न केलंय, हा जो भाग आहे. किंवा स्त्री भ्रूण हत्या, गोरगरीब किंवा आदिवासी लोकांमध्ये या स्त्री भ्रूण हत्या होत नाही, किंवा ही जी काही युनिसुचितेची जी काही कल्पना आहे, लैंगिकता, नैतिकता, तर याच्यामध्ये आपल्याला नेमका कोणता कृती कार्यक्रम देता येईल? तुम्ही म्हटलं की घरापासून किंवा स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे, महिलांनी जागं झालं पाहिजे किंवा स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, म्हणजे रजस्वला असो किंवा काय, माझं माझ्यावर प्रेम आहे, निसर्गाचा एक उत्कृष्ट असा आविष्कार आहे मी, तर यासाठी आपल्याला काही कृती कार्यक्रम करावे लागतील. म्हणजे शाळांमधून लैंगिक शिक्षण असेल किंवा घराघरातून तशा प्रकारचं शिक्षण असेल. बोला, लैंगिक शिक्षणाचा मुद्दा नाहीये हा. म्हणजे खरं म्हणजे ते एचआयव्ही एड्स विरोधी ज्या प्रचार मोहीम आहेत तिथे जे लैंगिक शिक्षण दिलं जातं तसा मुद्दा नाहीये हा. हा मुद्दा आहे तो स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देण्याचा. हा, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठल्याही स्तरातला असो, तर ते स्वातंत्र्य आम्ही देऊ. हा, मी माझ्या मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देईन ही खरं तर म्हणजे एक चांगली ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आता ते मला वाटतं वैजापूरला एक मर्डर झाला, खरं तर ते जातीतलंच लग्न होतं. मराठा मुलीला आईने, म्हणून मी मगाशी म्हटलं की हिंसा फक्त पुरुष नाही करत, त्या आईला पण
त्याची आई पण त्याच्यामध्ये तितकीच सहभागी होती. तिचे पाय तिने धरले होते, हात पाय धरले होते, आणि त्या मुलाने मग तिचं मुंडकं कापलं. आत्ता घडलेली घटना आहे. तर इथे आहे की स्वतःच्या मनाने जोडीदार निवडणं, हा मग तो जातीतला असो किंवा परजातीतला असो, त्याच्याशी आम्ही सहमती दर्शवली पाहिजे विना अट, कारण तो तिचा चॉईस आहे. तर मला वाटतं की माणुसकीच्या शाळेने ही एक ऍक्टिव्हिटी किंवा कृती कार्यक्रम राबवायला पाहिजे की आम्ही आमच्या मुलींना स्वतःचे जोडीदार निवडण्याचा हक्क, खर तर म्हणजे तिच्या हक्कामध्ये अडसर होणार नाही असं स्वतःची शपथ घ्यायला पाहिजे. आम्ही स्वातंत्र्य देऊ हा काही प्रश्न नाही, स्वातंत्र्य ही काही द्यायची गोष्ट नाहीये. स्वातंत्र्य हे म्हणजे आहेच आहे मुलींना, त्यांच्या स्वातंत्र्याच्या मार्गात आम्ही अडसर बनणार नाही अशी स्वतःला कमिटमेंट दिली पाहिजे असं मला वाटतं. मुलींना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देऊ असं न म्हणता आम्ही मुलींच्या स्वातंत्र्यामध्ये अडसर निर्माण करणार नाही, बाधा डालणार नाही अशी स्वतःला एक कमिटमेंट दिली पाहिजे, आणि तो एक चांगला कृती कार्यक्रम होऊ शकतो. कारण का ह्या हिंसा खूप वाढत आहेत. बघा, मी पुन्हा हे सांगते की प्रत्येक जातीत स्वतःच्या इच्छेने लग्न करणाऱ्या स्त्रियांना हिंसा सहन करावी लागते. मग कधी घराचे दरवाजे बंद होतात, म्हणजे प्रत्यक्ष मार नाही मिळाला तरी घरी आमचे यायचं नाही म्हणतात, किंवा कधी कधी नावाला घरी येऊ दिलं तरी फार मनापासून तिचं वेलकम होत नाही, किंवा बाळंतपणामध्ये तिला काही सहकार्य करत नाहीत माहेरचे लोक. खूप साऱ्या मैत्रिणींचे आमचे अनुभव आहेत, काही मराठा मुलींचे अनुभव आहेत की इंटरकास्ट लग्नाला तर पाठिंबा म्हणजे विरोध करता न आलेल्या आई वडिलांनी काय केलं, तर त्यांना माहेरचे दरवाजे बंद केले आणि बाळंतपणामध्ये कसलंही सहकार्य केलेलं नाही. किंवा आपण बघतोय की बीडमध्ये बौद्ध मुलीने बौद्ध मुलाशीच लग्न केल्यामुळं, पण तिच्या इच्छेने केल्यामुळं, ज्यांना हे पसंत नव्हतं त्या लोकांनी त्या मुलाचा मर्डर केला. त्याच्यामुळं तुम्ही हे असं अर्थ नका लावू की फक्त उच्च जातीयांमध्ये हिंसा होत असते, तर प्रत्येक जातीमध्ये स्त्रियांवरती हिंसा होत असते. कारण त्या त्या जातीचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्या त्या जातीचे काही मापदंड आहेत. हा म्हणजे त्या जातीचं म्हणून इज्जत अब्रू आहे, तर त्या 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 ते बाधित केलं किंवा त्याला त्याला विरोध केला, त्याच्या विपरीत वर्तन केलं तरी स्त्रियांवर हिंसा लादली जाते. त्याच्यामुळे प्रत्येक समाजाने किंवा त्या त्या जातीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन, कारण असं आहे की वरच्या जातींना कसं सांगणार ना, म्हणजे हे तर गावा शहरामध्ये हे शक्य आहे. मुलींना पोलिसांची मदत मिळते, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मिळते, काही एनजीओज आहेत, हा राईट टू लव्ह सारखे मोहिमा चालवणारे लोक आहेत. तसं खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये हे काही वातावरण नसल्यामुळं मला असं वाटतंय की माणुसकीची शाळा असेल किंवा तत्सम काही संघटना असतील किंवा कार्यकर्ते असतील, त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागामध्ये अशा मोहिमा राबवल्या किंवा असे शपथ समारंभ जर घडवून आणले तर एक चांगली ऍक्टिव्हिटी होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. तिची गरज आहे असं मला वाटतंय. आपल्याकडे इथे खूप साऱ्या ताईमाई अक्का आहेत. बोलत नाही त्या, बोला बोला कोणीतरी बोला. आनंदवनातून सारिका ताई बोलतायत. बोला ताई. खर तर विषय खूपच विषयाची मांडणी खूपच तुम्ही योग्य तऱ्हेने केलेली आहे, काही सांगायची गरज नाहीच आहे. पण ही गोष्ट खरी आहे की महिलांना एकतर खूप वेगवेगळ्या जसं आता मला एक अजून एक मुद्दा असा वाटतो की बऱ्याच वेळेला महिलांना त्यांच्या शृंगारामध्ये अडकवलं जातं. की जसं आता मी कालच एक पोस्ट वाचली की टिकली लावली पाहिजे, टिकली नाही कुंकू लावलं पाहिजे, आणि ते कुंकू लावणं कसं म्हणजे नवऱ्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे आणि बाईच्या दृष्टीने पण फायद्याचं आहे अशी एक पोस्ट होती. आणि फार कुंकू पुराण वगैरे सांगितलं होतं, मी त्याला रिप्लाय दिला खरमरीत, मला जो द्यायचा होता तो. पण हे अशा पद्धतीने सोशल मीडियातून पण काही गोष्टी पसरवल्या जातात आणि याचं अशा गोष्टी वाचल्यानंतर पुन्हा घरामध्ये सुद्धा मुलींना की किंवा नकळतपणे तू टिकली लाव, म्हणजे हे कुठेतरी परत एकदा एक वेगळ्या प्रकारचं हे मुलींचं जे स्वातंत्र्य तुम्ही जे म्हणताय की हा किती बेसिक लेवल पासून आपल्याला विचार केला पाहिजे, म्हणजे तिला टिकली लावायचं की नाही हा तिचं स्वातंत्र्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये.
पण आज धार्मिक जी बळजबरी होते मुलींवर किंवा सांस्कृतिक धार्मिक कधी किंवा कधी सांस्कृतिक म्हणू की आपली संस्कृती आहे, तर कुठेतरी प्रत्येक गोष्टीचा चॉईस त्या मुलीला जर दिला गेला किंवा असला तर कदाचित म्हणजे ती तिचे पुढे म्हणजे जर टिकली लावायचं की नाही हे जर तिच्या हातात नसेल तर मुलगा चॉईस करायचा की नाही ही तर खूप लांबची गोष्ट आहे खरं तर. बरोबर, म्हणजे इथून बारीक गोष्टीतून सुरू व्हायला पाहिजे खरं तर या सगळ्या गोष्टी असं मला वाटतं. खरंय खरंय, म्हणून मी म्हटलं ना की कसं राहायचं काय घालायचं हे ठरवण्याचा अधिकार मुलींचा आहे आणि आम्ही त्यांना काय घालायचं हे स्वातंत्र्य दिले असंही कुणी म्हणू नये. म्हणून आपली भाषा पण आपण बदलली पाहिजे. भाषेमध्ये हिंसा असते लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पितृसत्ताक भाषेला समजावून घेऊन विरोध करता आला पाहिजे. जसं की मी मगाशी म्हटलं की आम्ही मुलींना स्वातंत्र्य देणार हे शब्द पण चुकीचे आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. तसं मी अजा मुलीला मी काय घालायचं हे स्वातंत्र्य देणार, तर हे स्वातंत्र्य देणारे तुम्ही आम्ही कोण, त्यांना ऑलरेडी स्वातंत्र्य आहेच, जन्मल्यानंतरच ते स्वतंत्र आहेत, हे एकदा मान्य केल्यानंतर स्वातंत्र्य देण्याचा काही मुद्दा येत नाही. तर मला असं वाटतं की पहिली भाषा आपण सुधारली पाहिजे. असे खूप कार्यकर्ते म्हणतात की मी माझ्या बायकोला काही बंधन नाही टाकलं. अरे बाबा, तो कोण बंधन टाकणारा? हा, माझी बायको प्रोग्रामला जाऊ शकते, माझी बायको तिला वाटेल ते घालू शकतो, असं जे काही एक अभिमानाने पुरुष म्हणतात, खरं तर म्हणजे ते तिच्या स्वातंत्र्यामध्ये बाधा ढालत नाहीत इतर पुरुषांसारखं. हे एक चांगली शाबासकी देण्याची गोष्ट आहे. पण मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य देतो, मी माझ्या बहिणीला स्वातंत्र्य देतो हे म्हणणं हे सुद्धा म्हणजे एक प्रकारे पुरुषसत्ताक भाषेला मान्यता दिल्यासारखं आहे किंवा पितृसत्ताक मूल्य व्यवस्थेला मान्यता दिल्यासारखं आहे. त्याच्यामुळे भाषा सुद्धा आपण आपल्या पद्धतीने घडवायला चालू केलं पाहिजे. भाषेवरून आठवलं, मागच्या विधानसभेमध्ये शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करताना किंवा त्यांना प्रत्युत्तर देणारा त्यांनी असं म्हटलं की आम्ही कुस्ती काही असल्या तसल्याशी खेळत नसतो, असल्याशी खेळत नसतो कुस्ती, म्हणजे असे हातवारे केले जे हातवारे आपल्याला माहिती की बायकी पुरुषांसाठी किंवा ज्यांना आपण म्हणजे श्रेयीन पुरुषांसाठी अशा पद्धतीचे हातवारे वापरले जातात किंवा हिजड्या कम्युनिटीला हिनवण्यासाठी असे हातवारे वापरले जातात, ते शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये जाहीररित्या वापरले आणि त्याला खूप टाळ्या शिट्ट्या वगैरे पडल्या होत्या. तर म्हणून मी असं म्हणते की भाषा सुद्धा एक व्हायलन्सचं मोठं टूल आहे, हत्यार आहे. त्याच्यामुळं पितृसत्ताक भाषेला सतत आपण चिकित्सेच्या धारेवर धरलं पाहिजे. एक उमेदवार होता, त्याने तर म्हणजे की आईवरून काहीतरी शिव्या देऊन प्रचाराला सुरुवात केली होती, तुला असं बघून घेतो वगैरे. तर मला त्याचं नाव आठवत नाही, त्याच्या शेजारी एक बाई उभी होती म्हणजे त्या सूत्रसंचालन करणारी. तर कुणालाच काही वाटत नाही हे सगळं बघताना, आपले सगळे प्रचार मोहिमा असतील, मंत्र्यांचे शब्द असतील किंवा ट्रोलिंगची पद्धत आहे, त्या पार्टीसाठी जे कार्यकर्ते ट्रोलिंग करतात एकमेकांना, ते कशा पद्धतीने ट्रोलिंग करतात, ते सगळं आपण मला असं वाटतं की खूप जाणीवपूर्वक बदललं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाषेबद्दल सजग असू तर आपल्याला काही गोष्टी आणखीन बदलासाठी सोप्या जातील असं एक मला वाटते. वर्षा काळे आहेत, त्याचा हात वर आहे. हा बोला, माइक चालू करून बोला. जय भारत. आता जो नवीन कायदा येणार आहे, मुलीचं वय सुद्धा 21 होणार आहे, त्यामुळे काही फरक पडेल असं वाटतं का आपल्या सगळ्यांना? कशामध्ये फरक पडेल? लग्न म्हणजे तिच्या जे आता असं म्हटलं जाईल की ती अजून मॅच्युअर होईल ना 21 वर्ष वय झाल्यानंतर, तर मग सांस्कृतिक आणि ज्या काही गोष्टी आहे कदाचित तिला तो वेळ पण भेटेल. 18 ते 21 म्हणजे ऍटलीस्ट 3-4 वर्ष तिला भेटत आहे, तर त्याच्याने काही बदल होऊ शकतो का? माझं ह्याच्याबद्दल फार वेगळी मत आहेत. म्हणजे समजा 50 वर्ष झालं तरी महिलांना हिंसाचार सहन करावाच लागतो ना, म्हणजे असं काही फरक पडणार आहे की वय वाढवल्यानंतर? हा, फरक कधी पडू शकेल की मुलींच्या मनाने त्यांना इच्छेनुसार लग्न करायचं कायदा केला तर, म्हणजे आई वडिलांनी लग्न जमवायची नाहीत असा कायदा केला तर फरक पडू शकेल. आता 24 वर्ष झाली तरी आई वडीलच लग्न जमवणार आहेत ना, म्हणजे ड्रास्टिक चेंज जो म्हणतोय आपण तो आणायचा असेल तर कायदा काय पाहिजे की आई वडिलांनी मुलींचे लग्न जमू नयेत, असं तर पाहिजे ना.
किंवा मग ती एक काहीतरी सामूहिक सिस्टम तयार केली पाहिजे आपण. मॅरेज सिस्टमच खर तर म्हणजे ही लग्न जमवण्याची पद्धतच फार मजेशीर आहे. व्यापार आहे ना तो, व्यवहार आहे, बाजार आहे तो, हे तर मान्य आहे ना आपल्याला. तर वय वाढून काय फायदा होणार आहे. दुसरं माझं एक वेगळा मुद्दा आहे की खूप साऱ्या आदिवासी जमातीमध्ये, भटक्या जमातीमध्ये मुलींची लग्न ही लवकर होतात आणि काही सामाजिक कार्यकर्ते, उथळ सामाजिक कार्यकर्ते ती लग्न बंद पाडतात, बालविवाह बंद पाडतो आम्ही असं म्हणून. तर खरं म्हणजे असं आहे की मूळ प्रश्न आहे की आई वडिलांना मुलींना सांभाळणं एक जबाबदारी वाटते. तुम्हाला सुरक्षित वातावरण, पहिल्यांदा तुम्ही सुरक्षित वातावरणाची खात्री दिली पाहिजे आणि दुसरं की मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण आता इतकं महाग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलींच्या सुरक्षेची खात्री नाही. नुसतंच बेटी बचाव बेटी पढाव, पण बेटी सुरक्षित कोण ठेवणार नंतर, मोठी झालेली बेटी, त्याची एक जबाबदारी आहे. तर खूप साऱ्या भटक्या आदिवासी समाजामध्ये लवकर लग्नाची पद्धत आहे. तिकडे तुम्ही काय फार सुविधा देऊन नाही, म्हणजे घेऊन नाही गेलेले. जिथं प्रायमरी शाळेचे बोंबाबोंब आहे तिथं काय तुम्ही 24 वर्ष मुलीच्या लग्नाचं वय सांगणार आहात. तर म्हणजे सामाजिक वास्तव खूप वेगवेगळं आहे. एकच एक नियम लावून नाही चालणार. आणि ज्या समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण ज्यादा आहे तिथं ऑलरेडी मुलींची वय 30, 32, 35 अशी आता सध्या होतच आहेत ना. तर 18 वरून मुलीचं लग्नाचं वय वाढवलं तर व्हायलन्स कमी होईल हे काही म्हणजे हा आपला एक भ्रम असेल असं मला वाटतं. हा पण ह्याचा एक फायदा असा होऊ शकतो, ऍटलीस्ट ज्या मुली शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आहेत तर त्यांना आपला राईट टू चॉईस जो आहे जोडीदार निवडण्याचा तो थोडासा इजी जाऊ शकतो. म्हणजे काही प्लॅन आता कसं 18 वर्षाच्या मुली पळून जातात किंवा 17-18 वर्षाच्या मुली पळून जातात, 20 वर्षाच्या मुली पळून जातात, तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या नसतात. आणि येणारं संकट म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन नवरा निवडणं किंवा बाहेरच्या जातीचा नवरा निवडणं, त्या संकटाला त्या फार प्रिपेअर नसतात. म्हणजे ते दुसरी संकट उभी करतात. तर मला असं वाटतं की काही प्लॅनिंग करू शकतील त्या आयुष्याचं. म्हणजे जर त्यांना हा एवढा वेळ मिळाला, ते सेटलमेंट असेल किंवा एक सोशलायझेशन असेल ते जास्त वाढेल त्यांचं, आणखी सामाजिक चळवळींच्या संपर्कात येऊ शकतील या कारणाने का होईना. तर मला असं वाटतं ती एक जमेची बाजू आहे की ऍटलीस्ट आपल्या घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्यांना हा अवकाश खूप महत्वाचा आहे. एक चांगली गोष्ट त्या निमित्ताने घडू शकते असं मला वाटतं. पण हिंसा कमी होईल असं काही नाहीये. खर तर हा सगळा एक प्लॅन किंवा आपण म्हणू की लोकसंख्या नियंत्रणाचं एक मोठं षडयंत्र आंतरराष्ट्रीय लेवलला जे शिजत असतं त्याचं टार्गेट ह्या स्त्रियांना केलं जातं. म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचं हत्यार म्हणून स्त्रियांना वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये युनायटेड नेशनने जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे त्याच्यामध्ये हे सांगितले की मुलींना उच्च शिक्षणात येऊ द्या, मुलींची लग्नाची वय वाढवा म्हणजे लोकसंख्या कमी होईल. तर हे आपल्याला एका हेतूला बांधलेलं आहे. त्याच्यामुळे वय वाढवलं की हिंसाचार कमी होईल असं काही नाही. अनिता ताई आहे. जय भारत. मॅडम आपलं पण खूप धन्यवाद स्वागत का. आमच्यासाठी हा जो विषय जो आज आम्हाला मिळालाय ना, तर मी खूप समाधानी आहे ह्या विषयाला जो आज आमच्या नियोजन मंडळाने जो विषय निवडून आम्हाला जी संधी दिली आहे सगळ्यांना इथे उपस्थित असलेल्या. तर मॅडम मला असं म्हणायचं होतं की प्रश्न विचारा म्हणून विचारायचं असं नाहीये, तर खूप छान संधी मिळाली आम्हाला व्यक्त व्हायला ह्या माध्यमातून. तर हिंसाचार हा जो महिलेवर होतो, तर आपण जे सांगितलं युनायटेड नेशनने ज्या गोष्टी सांगितल्या सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये जे आपण सांगितलं होतं की हिंसाचार करणार नाही अशी पण भूमिका त्या बाधित किंवा जो कृत्य करणार आहे त्यासाठी तुम्ही जे मुद्दे मांडले होते, हिंसाचार झालेला महिलेला विश्वास द्या, त्याच्या सोबत आपण आहोत ही जाणीव द्या, नंतर पुनर्वसन आणि तात्काळ मदत जे शक्य असेल ते करा. त्याच्यानंतर हा मुद्दा सांगितला होता की हिंसाचार करणार नाही यावर जोर केला पाहिजे जे व्यवस्था असेल त्यांनी. तर मला असं म्हणायचंय की आपण त्याच्यानंतर असं म्हणालात की पुरुषांवर, पुरुष स्त्रियांवर करतात, तर असं नाहीये. तर पुरुषांवर सुद्धा हिंसाचार होतो, अत्याचार होतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणालात की जातीय पितृसत्ताक हिंसाचार किंवा सांस्कृतिक दहशतवादावर आधारित असलेला हिंसाचार, तर आमच्या आपल्याला आता बऱ्याच प्रकरण आपल्याला
दिसतायत आपल्या अवतीभोवती किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने हे चालू आहे सगळं. तर त्याच्यामध्ये कौटुंबिक तर आहेच आहे हिंसाचार, परंतु हा जो आपण स्त्रियांचा विचार करतो, तुम्ही जे खूप छान मांडलं की पुरुषांवर सुद्धा हिंसाचार होतो किंवा पुरुषांवर सुद्धा अन्याय अत्याचार होतो, तर जी सांस्कृतिक किंवा जात व्यवस्थेवर आधारित ही जी मुलांवर किंवा तरुण मुलांवर जी अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर हिंसा होते त्याचे व्हिडिओज वगैरे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे जे हिंसाचार तिकडे सुद्धा लक्ष वेधलं गेलंय आता तुम्ही बोलत असताना, आणि ह्या हिंसाचाराला थोपवण्यासाठी आपण ह्या सगळ्या चर्चा करतो मॅडम की जे आता तुम्ही युनायटेड नेशनच्या किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचा आपण संदर्भ देतो व्याख्यानांमध्ये किंवा 1993 मध्ये युएनने जे घोषणापत्र दिले, हे सगळं जे आपण बीजिंग मध्ये जी सेव्ह गर्ल चाइल्ड वर जे मुद्दे होते 12, तर हे सगळं आहे. पण मी सर्वसाधारण महिला म्हणून मला तुम्हाला आणि आपल्या सर्वांशी माझं जे एक शेअर करायचा विचार की ह्या हिंसाचारावर आपण जो पायबंद घातला गेला पाहिजे, तर जास्तीत जास्त ह्या विषयावर पण आपल्याला काम करावं लागेल, तर आपण सर्वांनीच करावं लागेल. तर मला जे वाटलं ते मी आपल्या पुढे मांडलं मॅडम, आणि खूप तुमचं धन्यवाद. आणि ताई खूप महत्वाचं म्हणलं आणि खर तर म्हणजे आपण कृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आणि ताई तुम्ही सामान्य साधारण म्हणताय तसं सगळेच लोक साधारण आहोत, आपण सगळे साधारण आहोत, साधेच लोक आहोत सगळे. तर आपण कृती कार्यक्रम घेऊया की आम्ही काही मुलींच्या स्वातंत्र्यामध्ये बाधा आणणार नाही असं एक शपथ लोकांनी घ्यायला पाहिजे. तर ते वस्त्या वस्त्यांमध्ये सोसायट्यांमध्ये हे कॅम्पेनिंग आपण चालवू शकतो माणुसकीच्या शाळेच्या वतीने. तुम्ही पुढाकार घ्या त्याच्यामध्ये. कृती करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जे आत्मसंरक्षणाचे धडे जे आहेत ना मॅडम, तर त्याच्यावर सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी चर्चा करत असते या विषयावर. बोलायला छान वाटलं, धन्यवाद मॅडम आपले, थँक्यू. जनजागरण शिक्षण होणं फार महत्वाचं आहे. जसं राम मनोहर लोहिया म्हटले होते, जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नाही करती. हे कौम जिंदा है या नहीं है हा मुद्दा है कि आपल्याला शिकायचंय की नाही शिकायचं, जनजागरण करायचं की नाही करायचं. तर घरापासून प्रत्येक घर एक शाळा बनली पाहिजे आणि तिथे याचं शिक्षण व्हायला हवं आणि ते कृतीत यायला हवं. मी भाई अल्लाउद्दीन सरांना विनंती करतो की आजच्या या अभ्यास वर्गाच्या बाबत मान्यवर वक्त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी आणि समारोप करावा. आज आपण जीवन शिक्षण याच्या अंतर्गत 12वे व्याख्यान घेतलं आणि विषय होता स्त्री विरोधी हिंसा समजून घेताना. या विषयावर डॉक्टर धम्म संगिनी रामा गोरख या आज आपल्याकडे आल्यात आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला अनेक मुद्दे मांडले, म्हणजे खूप महत्वाचे आहेत. हे सगळं मांडत असताना त्यांच्या एकूण या सगळ्या व्यवस्थेत महिलांच्या संदर्भात काय विचार करावा, तर एकच मला जे वाक्य सुचलं होतं ते अत्यंत महत्वाचं, स्त्रियांचा माणूस म्हणून स्वीकार करा. हा सगळ्यात महत्वाचा गाभा एकूण या सगळ्या लेक्चर मध्ये मला किंवा या मार्गदर्शनामध्ये मला तो महत्वाचा वाटतो. म्हणजे आपण जर बघितलं तर धर्मानं महिलांना दुय्यम स्थान दिलेलं, अगदी ज्ञान न मिळवणं यासाठी सुद्धा अनेक महिलांना लढायला लागलं, झगडायला लागलं. हे सगळं जर आपण बघितलं तर सहज सरांनी मारुती शेतकर सरांनी सुरुवात करताना थोडा मनुस्मृतीचा उल्लेख केला होता आणि मला असं वाटलं होतं की त्याचा थोडा रेफरन्स आपणही दिला पाहिजे त्याच वेळेस. पण तो मॅडमने खूप चांगलं लेक्चर घेतलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलेलं आहे. जेव्हा आपण या सगळ्या धार्मिक व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस मनुस्मृतीमधलं काही प्रकरण ज्या वेळेस आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की त्यामध्ये महिलांचा द्वेष केलेला आपल्याला दिसून येतो किंवा दुय्यम स्थान स्पष्टपणे लिहिलेलं आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे अनेक याच्यामध्ये की महिला उत्तेजित करतात, महिलांचा सांभाळ केला पाहिजे. सांभाळ म्हणजे त्यांना स्वातंत्र्य द्यायचं नाही असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर महिला मनुष्य नाही असंही म्हटलं गेलेलं, म्हणजे त्या कुणाच्या तरी आधिपत्याखाली आहे, माणूस म्हणून त्यांना वागणूक द्यायची नाही असं म्हटलं गेलेलं आहे. आणि महिलांसाठी काही विशेष बंधनं असली पाहिजे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे.
हे खूप आहे, असं आपल्याला सांगण्यासारखं खूप आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांना ज्या वेळेस वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून संविधानामध्ये समतेचं मूल्य आणलंय आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भाव झालेला आहे तो सगळ्यांसाठी आहे, मग त्या महिला उच्चवर्णीय असो की भटक्या विमुक्त दलित आदिवासी असो, या सगळ्यांना सामाजिक समतेचा स्वाद घेता आला पाहिजे. स्वातंत्र्याचा त्यांना स्वातंत्र्याचा जो आविष्कार आहे तो त्यांना उपभोगता आला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी खूप महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. आणि ताईंनी पण आता आपल्याला खूप चांगला मुद्दा जो मांडला की स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा जो अधिकार आहे हा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. आपण गावामध्ये असं म्हटलं पाहिजे की महिला सुद्धा माणूस आहेत आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. मग माणसाला जे जे अधिकार आहे, स्वातंत्र्याचा हक्क असेल, समतेचा हक्क असेल, फिरण्याचा हक्क असेल, व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य असेल, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असेल, ही सगळी स्वातंत्र्य तिला कोणत्याही बंधनाशिवाय उपभोगता आली पाहिजे अशी जर भूमिका आपण घेऊ शकू तर चांगल्या पद्धतीनं आपण हा विचार पुढे घेऊ जाऊ शकू. मला वाटतं की आपल्या सगळ्यांना आणि विशेष म्हणजे पुरुषांना याच्यामध्ये स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन आणण्याची गरज आहे. आणि मी हे मानतो की आजपासून आपण प्रत्येकानं ह्याचा गंभीरपणे विचार करून महिलांना माणूस म्हणून कसं जगू देता येईल याच्यासाठी आपण विशेष कार्यक्रमांची आखणी करूया आणि ते गावांमध्ये घेऊन जाऊया आपण सगळे सोबत. मी असं स्त्रिया आणि पुरुष असा वेगळा अजिबात भेद करत नाही, आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे अगदी थर्ड जेंडरला सुद्धा आपण माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे. ही भूमिका माणुसकीची शाळेचीच आहे आणि आपण सगळेजण त्या मार्गावरती जाऊया एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि समारोप करताना भाषा जी आहे ती आपण सुद्धा बदलायला हवी. ताईंनी सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की भाषेतही हिंसा दडलेली असते म्हणून मागच्या एका वर्गात मी असं बोललो होतो की मने वाचा काया हिंसा त्याज्य केली पाहिजे कोणत्याही म्हणजे आपल्या वाचेमध्ये भाषेमध्ये सुद्धा हिंसा असता कामा नये. आपण मना कुणाच्या मनाला दुखवेल अशी हिंसा करता कामा नये आणि शारीरिक हिंसा ही तर मान्यच नाही, कोणतीच हिंसा आपल्याला मान्य नाही. या भूमिकेतून आपण समाजात एक वेगळा विचार रुजवला पाहिजे. आज धम्मसंगिनी रमा गोरख या आपल्याकडे आल्यात आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मी मिशन माणुसकीच्या वतीनं चालणाऱ्या या माणुसकीच्या शाळेच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. त्या आपल्याच आहेत त्यामुळे आपण त्यांच्याशी संपर्कात राहूया आणि आपण सगळे त्यांच्याबरोबर संपर्कात राहून त्यांच्याकडून अजून अनेक गोष्टी शिकून घेऊया. या निमित्तानं काही लोक इथे आज या झूमच्या अभ्यास वर्गात आहेत, काही लोक फेसबुकवरती आहेत, त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उद्या संध्याकाळी आपली 5 ते 6 शाळा आहे, मुलं ही शाळा चालवतात. या शाळेमधून संस्काराचे धडे आपण देतोय पण ते धडे हे माणूस म्हणून जगण्याचे असतील असाच आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी शाळेत नक्की यावं. मी मनापासून आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करतो आणि आजचा अभ्यास वर्ग इथे संपला असं व्यक्त करत पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. जय भारत, जय जगत.